stamps.com. और आप देख रहे हैं मुझे, मैं हूं आशीष चौधरी खबरों के साथ। दर्पण द मिरर। नमस्कार मित्रांनो, दर्पणच्या पाचव्या एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। खरंच ना खूप दिवसांनी भेटायला आली मी तुम्हाला, त्याबद्दल क्षमा मागते। काही कामाच्या निमित्ताने व्यस्त असल्यामुळे दर्पणचे काही एपिसोड मी घेऊ शकले नाही आणि खूप उशीर केला तुमच्यापर्यंत पोहोचायला। पण मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खास विशिष्ट व्यक्तीची मुलाखत घेते आहे। त्याचं वैशिष्ट्य, त्याचं वैविध्यपूर्ण असलेल्या त्याच्या वेगवेगळ्या रूपाचं एक एक परिचय आज त्या व्यक्तीच्या तोंडून आपण ऐकणार आहोत। असं एक नव्या मुंबईचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज तुमच्या समोर मी घेऊन येत आहे। त्यांचं नाव आहे माननीय श्री श्रीहरी कोळे। नमस्कार सर। नमस्कार। उलवे न्यूजच्या दर्पण कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते। प्रथमतः आज मी तुमचं खूप मनपूर्वक अभिनंदन करते की आताच तुम्ही बोलल्याप्रमाणे आज तुमचा नव्या मुंबईमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रातनं जेवढं तुमचं गुणगौरव झालेला आहे तुमच्या कामाचा त्याचा, तर आज 50वा सन्मान तुम्हाला आज मिळालेला आहे। आणि त्या सन्मानाच्या दिवशी आज आम्हाला हा एपिसोड तुमच्यावर घेता येतोय हे आज म्हणायला गेलं तर हे आमचंच आम्ही नशीब समजूया। आणि तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि अभिनंदन करून आता मी तुमच्या पुढच्या गोष्टीला मी तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करते की बरीच वर्ष तुम्ही नव्या मुंबईमध्ये आहात, पण तुमचं बालपण हे खेड्यातनं आहे की शहरी विभागातनंच तुम्ही आलेला आहात? नाही, म्हणजे बघायला गेलं तर तसं अर्ध खेड्यात आणि अर्ध शहरात, म्हणजे चौथीपर्यंत खेडेगावात, त्यानंतर 2 वर्ष मुंबईत, पुन्हा खेडेगावात आणि पुन्हा शेवटचं जे जे स्कूल ऑफ आर्ट ATD मुंबईत झालं। बरं, म्हणजे तुमचा प्रवास हा खेडेगावातनं मुंबईपर्यंत, म्हणजे खेड्यातनं मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये येऊन पोहोचलेला आहे। तर शिक्षणाच्या निमित्ताने तुम्ही आलात की नोकरीच्या निमित्ताने आलात? मुंबईची तुमची ओळख कशी झाली? म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये तुम्ही आलात, म्हणजे एकंदरीत विद्यार्थी दशेतच तुमचं मुंबईशी ओळख झाली असं म्हणण्यात काही हरकत नाही। जे जे स्कूल मधनं तुम्ही कलाक्षेत्राची तुम्ही एक डिग्री घेतली आणि त्यानंतर तुमचा प्रवास कसा असतो? मुळात ATD म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा जो आहे कोर्स, जो शिक्षक होण्यासाठी गरजेचा असतो, तो पूर्ण झाल्यानंतर फक्त शाळाच करायची तर पुढचं शिक्षणाची मला ओढ होती। मग पुढचं शिक्षण जर घ्यायचं असेल तर मुंबईशिवाय पर्याय नाही, म्हणून मग मी मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि तिथे स्कल्पचर अँड मॉडेलिंग या विभागात मी 2 वर्ष काम केलं। व्यवस्थित चालू होतं, पण अचानक काय झालं की मला पेपरच्या माध्यमातून जॉबची ऑफर आली आणि मग मी शाळेकडे ओढला गेलो। आणि मग एकदा ती शाळा आवडायला लागली तर आज त्याने कला शिक्षक म्हणूनच मी किती वर्ष झाले तुम्हाला कला शिक्षक म्हणून? आता जवळजवळ 28 वर्ष होऊन गेले। 28 वर्ष या क्षेत्रात कला शिक्षक म्हणून मी काम करतोय आणि मुलांशिवाय मला जमत नाही, ती एक मला सवयच लागून गेली। म्हणजे आता जशी उन्हाळ्यात किंवा दिवाळीमध्ये सुट्टी असते, मग सुट्टीच्या मध्ये आम्ही बालनाट्य शिबिर घेतो, म्हणजे मुलांशी संवाद साधण्याची एक सवय लागली ना, ती अखंडपणे चालू आहे। म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ऍडमिशन घेतानाच तुम्ही दूरदृष्टिकोनातनं की माझा जो छंद आहे हा कुठेतरी त्या मोठ्या शहरामध्ये वाढू शकतो, याला खेड्यामध्ये म्हणण्यापेक्षा मोठ्या शहरामध्ये याला आपल्याला एक निर्माण काहीतरी करता येईल याच्यातनं असं एक दूरदृष्टी ठेवून तुम्ही आलात। त्याबरोबरच आज ज्या पद्धतीने मी तुमचं पूर्णपणे ह्या एपिसोड शूट करायच्या आधी जर जशी मी तुमच्याकडे माहिती घेतली की तुम्ही फक्त शिक्षक म्हणूनच नाही आहात, तुमचं आम्ही वर्तमानपत्रात पण वाचलं आहे बऱ्याच ठिकाणी, तुम्ही बालनाट्य शिबिर गेली सातत्य 20 वर्ष अखंड अविरतरित्या इथं नव्या मुंबईमध्ये घेत आहे। आताच तुम्ही म्हटलं की मुलांशी सतत संवाद आणि मुलांमध्ये राहणं तुम्हाला आवडतं, तर एक कलाकार म्हणून त्या तो तुमचा स्वतःतला कलाकार त्या मुलांमध्ये तुम्ही किती बघता? मुळात मी स्वतः कलाकार आहे, त्यामुळे मीच माझ्यातच डेव्हलप नाही केलं तर मी इतरांना काय देणार? मग जेव्हा माझं स्वप्नच होतं ना की मुंबईत आल्यानंतर मला काहीतरी करायचं आहे, मग ऍडमिशन कॉलेजला घेतल्यानंतर मुलांशी जेव्हा शिक्षक म्हणून संवाद आला तर मुलांना शिकवता सुद्धा त्यांच्या गरजा खूप आहेत, मग त्यांना देण्यासाठी आपल्याला आल्या पाहिजेत, मग मी रांगोळी शिकलो।
अक्षर व्याकरण शिकलो, कारण त्यांची ओढच होती सर आम्हाला असं शिकवा, मग त्याला शिकवायचं तर आपल्याला आलंच पाहिजे. म्हणून मी सगळे एक 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 टप्प्याच्या जे कला आहेत तुम्ही आज बघताय वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने पुरस्कार मिळतात त्याचं कारण तेच आहे. मी रांगोळी शिकलो, शिकता शिकता इतकं शिकलो की लिमका बुक रेकॉर्ड पर्यंत पोहोचलो. अभिनंदन सर तुमचं. फलक लेखन सुद्धा नव्या मुंबईतलं एक व्यक्तिमत्व लिमका बुक पर्यंत गेलेलं आहे आणि आज आम्ही त्याची इथं एक मुलाखत घेत आहोत, आमचं सौभाग्य म्हणायचं. आणि तसंच तुमच्यात तुम्ही अष्टपैलू आहात हे आम्ही ऐकूनच आहोत. तुम्ही कलाकार आहात, तुम्ही रांगोळीकार आहात, तुम्ही खूप चांगले चित्रकार आहात, तुम्ही लेखक आहात, तुम्ही नाटक लिहितात, म्हणजे तुम्ही काय नाही आहात. एकंदरीत जर एका शब्दात तुमचं वर्णन करायचं म्हटलं तर सामान्यातलं एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही आहात. पण जेव्हा तुम्ही मुलांना शिकवतात, मुलांना तुम्ही जेव्हा ते बालनाट्य शिबिरात, तर त्या आठवणी कशा असतात, मुलं कशी हे करतात? नाही कसं असतं, प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार दडलेला असतो. नक्कीच, जसा माझ्यात होता तसं त्यांच्या ते आहे. फक्त त्याला जागृत करणं की त्याला ती जाणीव करून देणं का तुला छान ऍक्टिंग करता येते, तुला छान चित्र काढता येतं, तुला छान वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टी युज करता येतात, मग हे त्यांना जर जाणीव करून दिली ना की भविष्यात ते त्याचा पिछा करून किंवा त्याच्यातलं शिक्षण घेऊन ते भविष्यात खूप मोठे होऊ शकतात, कारण त्यांना ती संधी मिळते. आणि हे खरं आहे ना, शिक्षकांना जास्त कळतं एखादा मुलगा कशामध्ये तो भविष्यात पुढे चमकू शकतो. नक्कीच, त्याच्यातला तो गुण ते ओळखतात आणि त्याला तो जोपासून त्याला अंकुरित करण्याचा प्रयत्न जेवढे आई वडील तेवढे गुरु जास्त करतात. असं आणि शाळेत तसा मी फ्रीडमच वागतो, म्हणजे मुलांनी किती ओरडावं, किती मस्ती करावी, त्यामुळे काही गोष्टी मनातले जे असतात ना ती मुलं माझ्याबरोबर सांगतात आणि माझे शेअर करतात. काही दुःख असू दे, आनंद असू दे, सगळ्या गोष्टी मला. म्हणजे एकंदरीत तुम्ही मुलांशी शिक्षकाची भीती न जाता एक मित्रत्वाच्या नात्याने तुम्ही त्याच्याशी संवाद साधत असतात. आणि आज म्हणजे मुलांना शिकवताना तुम्ही त्यांच्याशी एक शिक्षक म्हणून नाही तर एका मित्रत्वाच्या नात्याने तुम्ही त्याच्याशी त्याला शिकवत असतात, पण तुम्ही एक शिक्षक परत असं खूप रांगोळ्या, मला वाटतं किती हजार रांगोळ्या तुमच्या इथे झालेल्या असतील. बापरे, 5,000 रांगोळ्या नवी मुंबईमध्ये म्हणजे रेकॉर्डच आहे ते. परत बालनाट्य शिबिर, परत तुमचं स्वतःच जी छंद आहे, परत एक कलाकार म्हणून एखादी कला सादर करणं, एखादा प्रोग्राम आयोजित करणं, हे कसं जमतं हो तुम्हाला? नाही कसं आहे, कोणताही माणूस असो तो जर त्याच्या छंदात व्यस्त असेल ना तर त्याला वेळेचं मॅनेजमेंट करायला सोपं जातं. पण बऱ्याच वेळेला असं असतं, कला असते भरपूर पण काय करावं मोठा प्रश्नचिन्ह असतो. पण माझं शाळेमुळे आम्हाला नियोजन करायची सवय लागली. मग शाळा सुटल्यानंतर शाळेच्या वेळेत किंवा शाळेच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आम्हाला ती नियोजन करायची सवय लागली नसते. आणि आता बघा ना, कुठे मोठमोठे फंक्शन असतात तर मी माझ्या वेळेनुसारच त्यांना वेळ देतो. मी सगळं रांगोळी करायची असेल किंवा सूत्रसंचालन करायचं असेल एखाद्या कार्यक्रमाचं किंवा कथाकथन असेल तर मी माझी वेळ त्यांना सांगतो या वेळेत होईल का, आणि मग ते त्या पद्धतीनं मॅनेज होतं. मला पहिल्यांदा शाळा महत्वाची, मग शाळा सोडून इतर गोष्टी माझ्या छंदासाठी मी देतो, त्यात मुलांसाठी तर खूपच. मग मुलांसाठी म्हटलं तर आज गेली अविरत जे 20 वर्ष तुम्ही हे बालनाट्य शिबिर इथे नव्या मुंबईमध्ये घेतात, तर काही कलाकार नक्कीच उदयास आले असतील, काही नावं तुम्ही घेऊ शकता? खूप नाव आहेत अशी जी आज मराठी चित्रपटांमध्ये, सिरियल मध्ये, मॉडेलिंग मध्ये, जाहिरातीमध्ये खूप आहेत. जे असे अश्विक आहे, प्रकाश आहे, ओंकार आहे, केदार आहे, जुएश आहे, जुईली आहे, प्रज्ञा आहे, आता नकळ सारे घडले त्याच्यामध्ये सावंत म्हणून आहे, अशा अनेक आहेत. सध्या मालिका चालू आहे त्याच्यात माझी मुलं आहेत. आणि हे सगळं केव्हा घडतं, तेव्हा जेव्हा त्यांना आपलं व्यक्तिमत्व फुलवायला किंवा कुठेतरी व्यासपीठ मिळतं आणि मग ह्या माध्यमातून त्यांना संधी मिळते. आणि मग आज मला एक कधीतरी असे सांगतात सर आम्ही असं ऍक्टिंग केली किंवा असं आम्हाला संधी मिळाली, मला खूप आनंद होतो त्यावेळेला की चला आपण ज्यांना शिकवलं निस्वार्थपणे केलेलं तुमचं ते जे आहे कर्तृत्व आहे त्याला ते मिळालेलं फळ एक म्हणून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत असेल. पण हे सगळं करताना नवी मुंबई म्हणजे एक नवीन क्षेत्र होतं, नवीन डेव्हलपमेंट होत्या, तर तुम्हाला जागेच्या किंवा अशा अडचणी आल्या असतील की आपल्याला जर कुठलं शिबिर घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं आहे, तर मग त्या गोष्टींच्या अडचणी किंवा त्याच्यावर तुम्ही कशी मात करत गेलात? मुलं तुम्हाला सहजासहजी मिळाली का? कसं
त्यांच्या आई वडिलांकडनं तुम्हाला कसं हे मिळालं? नाही, मुळात सगळ्याच गोष्टी पैशात मोजता येत नाही आपण म्हणतो की नाही, आणि इथे तर ती गरज होती तेव्हा इथे काहीच नव्हतं, थिएटरही नव्हतं, काहीच नव्हतं, तेव्हा मग ह्या मुलांना एकत्र करून एक नवी नाट्य चळवळ सुरू करावी अशा उद्देशाने आम्ही मित्रांना तयार केलं, त्यांच्या ओळखीच्या आणखी मित्राशी एकत्र आलो आणि मग त्यांच्या माध्यमातून एक संस्था स्थापन केली, संत शिरोमणी कला मंच, आणि मग त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही राज्य नाट्य स्पर्धा ज्या एकांकिक स्पर्धा असतात राज्य लेवलच्या त्यामध्ये सहभाग घ्यायला लागलो आणि आम्हाला खूप प्रतिसाद छान मिळाला आणि मग नकळतपणे पालकांचा विश्वास अरे वा काहीतरी करतात आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं मग बालनाट्य शिबिर सुरू करायला काय हरकत नाही, आज आपण सुरू केलं तर कदाचित भविष्यात आपल्या हेच कलाकार आपल्या नाटकासाठी कामे येतील आणि तो उद्देश ठेवून आम्ही तेव्हा सुरुवात केली. पण म्हटलं तर हे जर करायचं असेल तर यामागे आपण म्हणतो की नाही एखादे भ्रष्टाचार किंवा काही अशा गोष्टी होतात तर त्यासाठी पैशाचा इश्यूच नाही ठेवला, पैसेच घ्यायचे नाही, विनामूल्यच करायचे, म्हणजे आपल्याला कोणीच विचारलं नाही तुम्ही एवढे पैसे घेतले हिशोब दाखवा हा विषयच नाही. खूप आनंद होतोय गेली इतकी वर्ष तुम्ही ह्या कलेला जोपासण्यासाठी त्या मुलांमध्ये ती कला ओतण्यासाठी त्यांना एक कलाकार घडवण्यासाठी जे निस्वार्थपणाने तुम्ही करत आहात आणि आज तुमचे विद्यार्थी टीव्ही चॅनल्स म्हणून सिरियल्स मधून नाटकांमधून जे पुढे येत आहेत तर खरंच तुमचं हे वाखाणण्याजोगं काम मी म्हणे. पण कुठेतरी तुम्हाला असं नाही वाटत की तुमच्या स्वतःतला कलाकार तुम्ही कुठेतरी हे केला त्याला खूपसा तुम्ही स्टेजवर वाव नाही दिला असं काही वाटतंय तुम्हाला? नाही असं नाही वाटत, मी माझ्या मुलांमध्येच मी पाहतो, मला बरं आहे ना माझ्या मुलांमध्ये पाहतो, कारण तसं विचार करणं तुम्हाला सर्वांना कल्पना असेल नाटक चित्रपट सिरियल करायचे असेल ना तर त्याला कंटिन्युटी लागते, म्हणजे 10-15 दिवस शेड्यूलला जायला लागतो आणि शाळा म्हणून मला एवढी सुट्टी मिळणं शक्य नाही, एकदा झालं दोनदा झालं, प्रत्येक वेळेला मी शाळा आले होते तुम्ही एकतर ते करा किंवा शाळा करा, म्हणून मी काय म्हटलं आपण घडवण्याचं काम करायचं आणि जी मुलं घडतील ती आपल्याला दिसतील ना, मग माझ्या रूपाने ती मी बघणार मला दिसणारच, मीच करतोय असं समजून कला क्षेत्राला, म्हणजे फक्त कला म्हणजे फक्त ऍक्टिंग नाही तर तुम्ही रांगोळीच्या माध्यमातून कुणाचं पुस्तक असेल प्रकाशनासाठी तर त्याचं मुखपृष्ठ सजावट पण तुम्ही करता, म्हणजे तुमच्यातला जो कला कलेशी निगडीत जो असलेला माणूस आहे तो क्षणोक्षणी असा वाटला गेलेला तुम्ही आम्हाला दिसतो, हा एवढा छंद तुमच्यात हा हे करत असताना आलेला आहे की तुम्ही म्हणाल की मी नेहमी बॉर्न अँड तसाच होतो की जन्मताच मला मी त्याच्यासाठी जन्माला आलो होतो असं काही वाटतं का? नाही नाही तसं नाहीये, मुळात प्रत्येकामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कलाकार असतो पण त्याने त्या कलाकाराला किती मोठा करायचा किंवा किती त्या कलाकाराला संधी द्यायची त्याने ज्याने त्याने ठरवलं आणि जर अडथळे तुम्ही म्हणतात असे अडथळे येत नाही, आपलं गोड तोंड असेल ना तर आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असेल ना तर आपण शिकू शकतो, उदाहरणार्थ रांगोळी असेल किंवा फलक लेखन असेल किंवा इतर पुस्तक असेल कव्हर पेज असेल, खूप खूप प्रांतात मी संचार करतो पण हे सगळं करत असताना प्रेमाने गोड शब्द बोलून आपण सहज एखादी गोष्ट आपल्याला येत नाही, तर मी जरी एवढं मोठं असलो तरी मी एखादी येत नसेल माझ्यापेक्षा लहान व्यक्तीला मी विचारतो मला हे कळलं नाही मला सांगतो का रे गोड येईल आपण विचारायचं आणि मग ती अवगत करून घ्यायचं आज मला काय शिकायला मिळालं ही जर भावना आपण ठेवली ना तर भविष्यात आणि मी सांगू का शेवटच्या क्षणापर्यंत माणूस शिकत असतो. नक्कीच नक्कीच खूप खूप मोठी गोष्ट तुम्ही बोललात कारण की तुमच्यामध्ये एवढं सगळं आहे एवढं अष्टपैलू व्यक्तिमत्व तुम्ही आहात, एक माणूस म्हणून तुमचं व्यक्तिमत्व आम्ही जेव्हा लोकांना भेटतो आम्हाला माहिती नव्या मुंबईत पण मी गेली 22-25 वर्ष राहते तर प्रत्येक वेळेस तुमचं नाव एक खूप आदराने घेतलं जातं आणि प्रेमाने लोक तुम्हाला मास्तर म्हणून जे संबोधतात तर तो मास्तर खरंच आहे तुमच्यामध्ये की त्याने स्वतःलाही शिकवत ठेवलंय आणि आपल्यातले गुण तो दुसऱ्यालाही वाटतो आहे अशा सर्वसामान्यातल्या असामान्य व्यक्तिमत्वाला माझं त्रिवार अभिवादन करून आजची मुलाखत इथे संपवतो. सर तुम्ही आलात आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमच्या पुढच्या वाटचालीस अशा शुभेच्छा आणि असेच उत्तरातर तुमचे सन्मान होत राहोत आणि नव्या मुंबईला एक वेगळी दिशा मिळावी. धन्यवाद और हम आपको धन्यवाद देते हैं पोड़े सर मास्टर जी आप हमारे साथ आए बने रहे बहुत बहुत धन्यवाद, फिर मिलेंगे अगले मोड़ पे.